संत महंतांची भूमी, शूरवीर पराक्रमी योद्ध्यांची भूमी। याच मातीत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेजोमय इतिहास घडविला। याच मातीच्या उद्धारासाठी शेकडो नरवीरांनी प्राणाचे बलिदान दिले आणि येथेच घडला स्वातंत्र्याचा रक्तरंजित इतिहास। त्याच इतिहासातील पानांवर कोरले गेले एक क्रांतिकारक नाव, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्न उराशी बाळगून क्रांतीच्या लाखो मशाली देशोविदेशात पोचवल्या आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले आणि वीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरचे नाव इतिहासात अजरामर झाले। याच गावात स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे यांचे वास्तव्य होते। देशसेवेचा वारसा कायम ठेवत पुत्र गोरखनाथ बलकवडे यांनी नवा इतिहास रचला आणि युवा पिढीसाठी नव्या राजाचा जन्म झाला। भगूर येथे व्यायामाचे आयाम घडू लागले आणि आधुनिक क्रांतीचा प्रारंभ झाला। आज येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची एक अत्याधुनिक व्यायामशाळा निर्माण झाली आहे। येथेच व्यायामाचे धडे घेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होत आहेत, त्यामुळे भगूर गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे। जितने ज्यादा खेल के मैदान उतने कम अस्पताल, मनाला स्पर्श करून जाणारं हे वाक्य व्यायामासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या क्रांतिकारक विचारातूनच येऊ शकतं असं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे। ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांचा जीवनपट सुरू करताना बलकवडे परिवाराचा इतिहासातील पराक्रमांची आठवण आवर्जून होते। स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वच शत्रूंना परास्त केले, त्यांनी पराक्रमाचा तेजोमय इतिहास घडवला आणि स्वराज्याची स्थापना केली। राजांनी आपल्या विजयाचे श्रेय बलशाली पराक्रमी निष्ठावंत मावळ्यांना दिले। त्यात एका पराक्रमी योद्ध्याचं नाव होतं लखमाजी बलकवडे। आपल्या प्राणाचीही पर्वा न करणारे लखमाजी बलकवडे यांनी अनेक लढाया जिंकल्या। पुढे वडिलांप्रमाणेच पुत्र नावजी बलकवडे यांनी पराक्रमाची परंपरा कायम ठेवत सप्तसहस्त्री हा बहुमोल मानाचा किताब मिळवला। शत्रूच्या तावडीत असलेला लोहगड आपल्या प्राणाची बाजी लावून त्यांनी जिंकून आणला व त्या गडावर एकवीरा देवीची पुनर्स्थापना केली। तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी मुलखेड हा गाव त्यांना दत्तक म्हणून दिला। सिंहगडासारखा अभेद्य किल्ला 300 मावळ्यांसह नरवीर तानाजी मालुसरेंसारखा पराक्रम गाजवून नावजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला। तेव्हा छत्रपती राजाराम यांनी मौजे सावरगावतर्फे पवन मावळ हा गाव इनाम दिला। मुघलांच्या ताब्यात असलेले अनेक गडकिल्ले आपल्या पराक्रमानं पुन्हा स्वराज्यात आणले। छत्रपती राजाराम यांनी नावजी बलकवडे यांना तर्फपौड खोऱ्यातील दारवली गावही इनाम दिला। लोहगड, सिंहगड, कोरीगड आणि सुधागड हे किल्ले शत्रूच्या ताब्यातून जिंकून स्वराज्यात आणणारे आणि जंजिरेकर सिद्धीवर विजय मिळवणारे स्वराज्य रक्षक म्हणजे नावजी बलकवडे। बलकवड्यांचं कुटुंब हे ऐतिहासिक कुटुंब, छत्रपतींच्या काळापासून बलकवड्यांनी छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे। सिंहगड घेताना नावाजी बलकवड्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे पेशव्याच्या काळामध्ये बलकवड्यांना नाशिक ही वतनदारी भेटली आणि तेव्हापासून बलकवड्यांचं वास्तव्य ह्या नाशिक नगरी झालेलं आहे। कालांतरानं मिळालेल्या वतनदारीची विभागणी होत गेली आणि पिढी दर पिढी देशसेवेचा वारसा मात्र कायम राहिला। स्वराज्यासाठी आपले तन मन धन अर्पण करणारे स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे यांनी देशसेवेसाठीच जीवन समर्पित केले। ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे यांनी आपले जीवन अगदी साध्या पद्धतीनं व्यतीत केले। 10x10 खोलीत त्यांनी संसार मांडला होता। बिकट परिस्थिती असल्यानं आपला उदरनिर्वाह कसा बसा भागवत होते। कुटुंबात मुलगा मच्छिंद्रनाथ बलकवडे, मुलगी लंकाबाई, सिंधुबाई, लहान प्रकाश बलकवडे असे 6 सदस्य होते। सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं म्हणून वडिलांनी पोटाला चिमटा देऊन सर्वांना शिक्षण दिले। कुटुंबात सर्वात लहान असल्यामुळं गोरखनाथ बलकवडे यांना एअरफोर्स चिल्ड्रन स्कूल साऊथ देवळाली येथे प्रवेश मिळवून दिला। माझं प्राथमिक शिक्षण बान स्कूलमध्ये झालं।
माध्यमिक शिक्षण सेंट्रल स्कूलमध्ये झालं आणि 11वीपर्यंत सेंट पॅट्रिक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो. ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी बिटको महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं आणि एम कॉमपर्यंत बिटको महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बी पी एड हे कांदिवली येथे मुंबईला केलं आणि एल एल बी एन बी टी लॉ कॉलेजमध्ये पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना नेतृत्व गुण व धाडसी वृत्ती असल्यामुळं सलग 6 वर्ष वर्ग प्रतिनिधी, 3 वर्ष जिमखाना सेक्रेटरी, पुढे 5 वर्ष पुणे विद्यापीठ कुस्ती चॅम्पियन, सलग 3 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्ती सुवर्ण पदक विजेता म्हणून मान मिळाला. पुढे सलग 3 वर्ष नाशिक रोड श्रीचा बहुमान मिळाला. या दरम्यान जनरल सेक्रेटरी असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आयोजनही केले. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिरासाठी विशेष निवड झाली होती. त्यानंतर जिंकणारा हा योद्धा कधीही हरला नाही. महाविद्यालयामध्ये गेल्यावरती बिडे कुशे सरांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी माझ्यातल्या कुस्तीतला गुण हेरला आणि मला कुस्ती सराव करण्याकरता प्रवृत्त केलं. त्यानंतर माझ्या आयुष्यातली मी पहिली कुस्ती एन बी टी लॉ कॉलेजला खेळलो. त्या कॉलेजच्या मैदानामध्ये कुस्ती मी पहिल्यांदा हरलो, परंतु एक निश्चय केला, आता हरलो पण याच्यानंतर परत कधी हरायचं नाही. आणि मग निश्चय करून तेव्हापासून मी आजपर्यंत कधी कुस्ती हरलो नाही, ह्याचा मला अभिमान वाटतो. ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र अशा सर्व स्पर्धांमधून विजय मिळू लागले आणि बघता बघता कुस्ती हाच जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेला. कोणतेही प्रशिक्षण नाही, कोणतीही मूलभूत सुविधा नाही, असे असतानाही मागे वळून कधी पाहिले नाही. स्वतःला घडवत असताना अनेक समस्या निर्माण होत, आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात त्यांना मोठा आनंद मिळत असे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी साम दाम दंडभेद या युक्तीचा अवलंब ते करीत असत. नेतृत्व गुण असल्यामुळं बिटको कॉलेजमध्ये सेक्रेटरी पदावर नेमणूक करण्यात आली. पुढे NSUI संघटनेतून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणूनही काम सांभाळले. या सामाजिक कार्यप्रवासात स्वतःला झोकून दिले. त्यामुळे 1976 साली माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते पहिल्यांदाच कौतुक करून गौरवण्यात आले. मी कुस्ती खेळत असताना मला कुठलीही सुविधा मिळाली नाही. मी कुस्ती खेळताना माटीवर सराव करायचं आणि ज्यावेळेला विद्यापीठात कुस्ती असायच्या किंवा अखिल भारतीय पातळीवर खेळायला जायचं त्यावेळेला मला मॅट्रो कुस्ती खेळायला लागायची. मी अख्खा हिंदुस्थान फिरलो. मला अतिशय मनामध्ये खंत होती की मला मॅट्रो कुस्ती खेळायला भेटत नव्हती, पण डायरेक्ट विद्यापीठाला कुस्ती खेळायला जायचं तेव्हा भेटायची. तेव्हापासून माझ्या मनातलं ध्येय होतं की या परिसरामध्ये एक भव्य असं क्रीडा संकुल बांधून समाजातल्या सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या असे मनाशी निश्चय बांधला आणि भगूरसारख्या गावामध्ये मी एक भव्य असं क्रीडा संकुल उभं केलं, ज्याच्यामध्ये सर्व संयुक्त अशा व्यायामशाळा उभी केली. 1983 साली नानांनी स्वतःच एक व्यायामशाळा स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव लक्ष्मणराव बळकवडे वडिलांच्या नावानं सुरू केली. या व्यायामशाळेत गावातील अनेक तरुण सराव करू लागले. येथील युवा पिढीला व्यायामाचं वेड निर्माण झालं आणि सुदृढ आरोग्याचंही. याच व्यायामशाळेचे उद्घाटन 1986 साली क्रीडा मंत्री माननीय अशोकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांना मिळालेली सर्व बक्षिसाची रक्कम त्यांनी याच कामी खर्च केली. बलकवडे यांनी 13 वेळा राज्यस्तरीय, 1 वेळा आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पारितोषिके पटकावली. शिक्षणाची विलक्षण आवड असल्यामुळं गोरखनाथ बलकवडे यांनी कायदे विषयात अनेक पदव्या मिळवल्या आणि 15 वर्ष कोर्टात प्रॅक्टिसही केली. मुंबईला प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्याच काळात 1984 मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा आनंदाचा प्रसंग घडला. सौ विजयाश्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि जीवनाला वेगळीच रंगत आली. पत्नीच्या रूपानं त्यांना एक सखी सल्लागार मिळाली. स्वतः कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यामुळं आयुष्यात पुढे जाताना प्रत्येक क्षणी सौ विजयाश्री यांची साथ मिळत गेली आणि गोरखनाथ बलकवडे जिद्दीनं काम करू लागले. लग्नानंतर काय 1984 मध्ये आमचं लग्न झालं. ते बिर्ला कॉलेजला प्रोफेसर होतेच. लग्नानंतर पण त्यांनी त्यांची ती नोकरी कंटिन्यू केली आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा त्यांनी आत्तापर्यंत सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. नोकरी करत असताना अनेक बक्षिसे जिंकली. नोकरीसाठी नाशिक मुंबई अपडाऊन सुरू होते. त्यातूनही आपल्या कुस्तीसाठी वेळ काढून 1989 साली नाशिक विभागाला पहिले सुवर्ण पदक पटकावून दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपले नाव उंचावण्यात बलकवडे मागे राहिले नाही.
कुस्तीबरोबरच कबड्डी खेळातही त्यांनी चांगलं प्रावीण्य दाखवलेलं आहे या विभागामध्ये. महाविद्यालयीन जीवनामध्ये कबड्डी खेळाच्या संघामध्ये ते बिटको कॉलेजला संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. हे जे काही त्यांचं गुणाचं प्रदर्शन होतं, साहजिक आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या ते लक्षात आलं आणि 1991 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना भगूर नगरपालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून दिलं. आणि नुसतं नगरसेवक म्हणून नाही तर 91 साली ते या शहराचे नगराध्यक्ष झाले. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात सर्वात पहिल्यांदा जर त्यांनी काम केलं असेल तर ते नगरपालिकेची जी आत्ता कार्यालयाची इमारत आहे त्याचा वरचा मजला हा नानांनी बांधून काढला आणि नगरपालिका जी जुन्या इमारतीत होती त्याचं कार्यालय हे नवीन इमारतीमध्ये आलं. त्याशिवाय सर्व रस्त्यांचं जवळजवळ डांबरीकरण हे नानांच्या काळात झालं होतं. ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांच्या कार्याचा वाढता आलेख बघता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता गरीब दलित आदिवासी बंधूंसाठी निस्वार्थ हेतूनं काम सुरू केले, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले. व्यायामाचे व्यसन लागले तर इतर कोणतेही व्यसन लावण्याची गरज नाही असा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे व्यसनापासून युवकांना दूर कसे ठेवता येईल यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांना व्यसन मुक्ती संस्थेचा पुरस्कार देण्यात आला. मॅग्नम फाउंडेशन क्रीडा सेक्रेटरी, महानगरपालिकेचा लोककल्याण पुरस्कार, तसेच 2004 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. क्रीडा क्षेत्रात पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांनी निस्वार्थ हेतूनं हे कार्य सुरू केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी विशेष प्रशिक्षकांची नेमणूकही केली. मैं यहाँ पे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया के थ्रू यहाँ पे आया हूँ और मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा प्राउड फील होता है क्योंकि अदर स्टेट के मुकाबले यहाँ पे फैसिलिटी भी बहुत अच्छी है और मुझे ऐसा लगता है यहाँ पे बच्चों का जो जुनून देखता हूँ मैं, उस जुनून को देखते हुए मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे ओलंपिक वर्ल्ड चैम्पियन और वर्ल्ड लेवल के रेसलर तैयार हो सकते हैं. येथे मुलांप्रमाणेच मुलींनाही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यासाठी ग्रामीण भागातील मुलीही सज्ज होत आहेत. हे इंडिव्हिज्युअल हॉस्टेल आहे मुलींसाठी, जिथे पूर्ण सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, प्रोटेक्शन आहे, त्यात हायजीन आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं सेपरेट बेड आहे आणि तसं बघायला गेलं तर 40 मुलींचं अकोमोडेशन आहे. याच व्यायामशाळेत कुस्तीचा तसेच व्यायामाचा सराव करून 1500 वर मुलांनी पोलीस तसेच मिलिटरीत भरती होऊन आपला नावलौकिक मिळवला आहे. अनेक उच्च पदस्थ अधिकारी आजही गर्वानं भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेची आठवण नक्कीच सांगत असतात. येथील विद्यार्थ्यांनी शालेय महाविद्यालयीन राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि अनेक पुरस्कारही पटकावलेत. रौप्य पदक, कांस्य पदक, सुवर्ण पदक अशा असंख्य पारितोषिकांची उधळण केली. केवळ कुस्तीच नाही तर जुदो कराटे, शरीर सौष्ठव, सांस्कृतिक, कबड्डी, किक बॉक्सिंग, तलवारबाजी या स्पर्धेतही खेळाडूंनी अनेक पारितोषिके पटकावली. माझं नाव सूरज गबाले, मी राहणार इगतपुरीचा. मला इथं येऊन 8 वर्ष झाली. मी इथं आल्या माझं वजन होते 30 किलो, आता झालो मी 65 किलो. इथं आल्यानंतर मी 5 स्टेट 3 नॅशनल खेळलो. आमच्या तालमीमध्ये 3 कोच आहे आम्हाला शिकवण्यासाठी, ते खूप आमच्यासाठी परिश्रम घेता. या तालमीमध्ये आम्हाला सर्वप्रथम राहण्याची सोय एकदम मोफत आणि एकदम चांगल्या प्रकारची आहे. तसेच आम्हाला इथे 24 तास लाईट, 24 तास पाण्याची सोय पण झालेली आहे. इथं मी आलो तेव्हा 30-35 किलो होतो, आता मी 72 किलो आहे. आता नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत मी कांस्य पदक घ्यायले. तिथं माझा इंडिया कॅम्प लागला होता 2 महिने. इंडिया कॅम्पला जशी सोय आहे तशीच आमच्या तालमीत पण सोय आहे. जसं इंडिया कॅम्पला जेवण राहायचं तसंच आम्हाला पण इथं पण जेवण भेटतं. या व्यायामशाळेला आजपर्यंत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत व कामाचे कौतुकही केले आहे. 1986 साली लावलेलं हे रोपटं आता मोठं झालं आहे. याचा विस्तार सर्वत्र वाढतो आहे आणि हा विकास निरंतर सुरू आहे.
या निरंतर वाहणाऱ्या प्रगतीच्या प्रवासात ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे कधीच थकले नाही, थांबले नाही आणि खचलेही नाही. भयंकर जिद्दी आणि स्वाभिमानी माणूस असल्यामुळे मला तर कधी आत्तापर्यंत खचलेले दिसले नाही. खचलेले दिसले ते फक्त जेव्हा त्यांचा ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला तेव्हाच फक्त ते थोडेसे खचले होते. पण इतकी विल पॉवर स्ट्रॉंग होती की त्यांनी ऑपरेशनलासुद्धा सामोरे गेले आणि ते ऑपरेशनसुद्धा सक्सेसफुल झालं. समाजसेवेचा हा यज्ञ कधीही विझणार नाही. मुलांसाठी अद्ययावत क्रीडांगण उभारणे, गावासाठी पाण्याचा बंधारा तयार करणे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू निर्माण करणे, येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करणे असे उद्देश्य घेऊन हा यज्ञ सुरूच आहे. वास्तवाचे भान असणारा, निस्वार्थ सकारात्मक ऊर्जा असणारा हा माणूस खऱ्या अर्थानं नव्या पिढीसाठी राजासारखंच काम करतोय. क्रीडा क्षेत्रात स्वतःला वाहून घेतल्यानं अत्याधुनिक व्यायामशाळा आणि क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. 110 राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार केले, 17 पोलीस निरीक्षक, 500 पोलीस कॉन्स्टेबल, 2 वनाधिकारी, 2 सेकंड लेफ्टनंट, 500 सैन्यातील जवान आज अभिमानानं बलकवडे व्यायामशाळेचे नाव उंचावत आहेत. ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे सतत 25 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय चिटणीस, 20 वर्ष नाशिक जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस, तसेच 12 वर्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, शरीर सौष्ठव संघटना नाशिकचे उपाध्यक्ष, अशा अनेक संस्थांचा पदभार कार्यकुशलतेनं सांभाळला आहे. इतकेच नाही तर जिल्हा क्रीडा समिती सदस्य, किक बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस, नाशिक जिल्हा खेळाडू संघटनेचे उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी कार्य केले. स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव लक्ष्मणराव बलकवडे व्यायामशाळा, स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव लक्ष्मणराव बलकवडे नागरी पतसंस्था यांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मान्य नानाजींकडे पद बघितले जात नाही, फक्त व्यक्ती बघितली जाते. त्याची अडचण कशी असते ती अडचण बघितली जाते. त्याच्या अडचणीला सामोरं जाणं, त्याचं दुःख असो, व्यावसायिक धंद्यामध्ये असो, घरगुती प्रॉब्लेम असो, लग्न समारंभ असो, कोणते कार्यक्रम असो, तत्काळ मदत करणं ही नानाजींचं लहानपणापासूनचं तो पिंड तयार झालेला आहे. तर सामान्यातल्या सामान्य माणसाला ज्या बँकांनी नाकारलं त्या लोकांना आम्ही कर्ज पुरवठा केलेला आहे. आणि असं तर हयात त्याला कुठल्याही प्रकारचं न थांबता आजपर्यंत आमचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही घड्याळ्याकडे बघत नाहीत, नानाजी घड्याळ्याकडे बघत नाहीत, ती सवय आमचे सर्व कर्मचारी सर्वांना, स्टाफला सर्वांना सवय तीच लागलेली आहेत. ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांचा जीवन प्रवास कोणत्याही युवकाला प्रोत्साहन देण्यासाठी पूरक आहे. बिकट परिस्थितीत थांबून न जाता सातत्यानं पुढे चालत राहावे आणि सोबत जिद्द, चिकाटी, हिंमत आणि सातत्य ही गुणवैशिष्ट्ये यशाचे द्वार उघडण्यास उपयुक्त असतात हे बलकवडे यांच्याकडे पाहिले की सहज लक्षात येते. परिवारातून मोठे बंधू मच्छिंद्रनाथ बलकवडे यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले, तसेच लहान बंधू प्रकाश बलकवडे यांनी परंपरागत शेती करून जीवनाच्या कठीण प्रसंगातही हिमतीनं उभे राहण्याचं बळ दिलं. अतिशय प्रेमळ हा माणूस रोज सायंकाळी सर्वांना चर्चेला घेऊन तू आज काय केलं, उद्या काय करणार आहे, तू असं नको करू, तू असं केलं तर असा फायदा होईल असं मार्गदर्शन करणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा बलकवडे कुटुंबाचा आधारस्तंभ अतिशय चांगल्या प्रकारे हे कुटुंब सांभाळत आहे. मी लहानपणापासून कुस्ती करतो आहे. आमचा वारसा आजोबांपासून काकांपासून कुस्तीचा वारसा आमच्या व्यायामशाळेला पूर्ण. त्यांनी अनेक खेळाडू घडवले त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या हाताखाली काकांच्या हाताखाली घडत गेलो आहे. आमच्या व्यायामशाळेमध्ये आत्ता 120 मुलं आहेत. 20-21 मुली ट्रेनिंगला आहेत कुस्तीच्या रेसलिंगला. आमच्याकडे भारतीय खेळ प्राधिकरणचं साईचं सेंटर आहे. त्या माध्यमातून आम्ही मुलं घडवत आहेत कुस्तीमध्ये. आमच्या व्यायामशाळेतून ही पहिले खूप छोटी प्रमाणात होती ज्यावेळेस आम्ही खेळत होतो कुस्ती. आता ही खूप मोठ्या प्रमाणात छान वगैरे आम्ही अशी वाढवलेली आहे. आम्ही स्टेट चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियनशिपला रेफरीचं काम करतो आहे. तर त्या मुलांना लगेच आम्ही अपडेट ठेवतो आहे. त्यामुळे मुलं पण चांगल्या प्रकारे त्यांना कुस्ती काय, त्यांना अत्याधुनिक पद्धतीची कुस्ती काय, ते सगळ्या प्रकारचे धडे दिले जातात. नानांनी हाच वसा आपल्या दोन्ही मुलांना देत उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात पाठवले. अमेरिकेत शिक्षण घेऊनही दोघांना व्यायामाची आवड निर्माण केली. राष्ट्रीय खेळाडू म्हणून बहुमानही मिळवला. कुस्ती, जुडोमध्ये पारंगत असलेला विशाल
हा त्यांचा मोठा मुलगा एशियन सुवर्ण पदक विजेता म्हणून सन्मानितही झाला. अमेरिकेमध्ये MBA ची डिग्री घेऊनही व्यायामशाळेत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात विशाल आजही व्यस्त आहे. लहानपणापासून कुस्तीची गोडी निर्माण झाली. कुस्तीतून अनेक स्पर्धा गाजवल्या, काय हारलो काय जिंकलो, पण प्रत्येक वेळोवेळी त्यांनी मला अतिशय खंबीर पाठिंबा दिला. हारो जिंको काही असो पण तू खेळत राहायचं, हेच त्यांचं कायमचं मला एक शिकवण आत्तापर्यंत त्यांनी मला शिकवली. पण त्यांचा उत्साह बघून आज मलाही कधी कधी शर्मेला वाटतं की बाबा ह्या वयात पण त्यांनी एवढा उत्साह राखून ठेवलेला आहे. तेच सकाळी 6 वाजता उठणार, व्यायामशाळेत हजेरी लावणार, मुलांची हजेरी घेणार, त्यांच्याकडनं व्यायाम करून घेणार, की आयुष्यात उत्साह आणि ध्येयवादी कसं असावं हे त्यांच्याकडनं सगळ्यात मोठी शिकवण मी शिकलो आहे. आज मी वकिली पेशामध्ये गुंतलेलो आहे, तेही वकील होते, तोच वारसा मी पुढे चालवतो आहे. शक्य तेवढं त्यांच्या एवढं कर्तृत्व नाही करू शकत, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जेवढं शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करतोय. विशाल यांचा वकिली पेशातही हातखंडा असून ते जिल्हा न्यायालयात कार्यरत आहेत. समाजातील गरजू तसेच गरीब लोकांना न्याय मिळवून देण्यातच त्यांना अधिक समाधान मिळतो. नानांचा लहान मुलगा गौरव हा नावाप्रमाणे गौरवशाली आहे. यंगेस्ट पायलट म्हणून एअर इंडियामध्ये नोकरी केली ही बहुमानाची बाब. त्यानंतर इंडिगो कंपनीत कमांडर या पदावर आज गौरव कार्यरत आहे. वडिलांनी गुरुमंत्र दिले, दैवत आणि भविष्य. वडिलांनी सुरुवातीपासून सांगितलं की जीवनामध्ये भविष्य जर घडवायचं असेल तर तुझ्या हातानी हातात पेन घेऊन तूच तुझं भविष्य घडू शकतो. हे भविष्य घडवत असताना आज अभिमानाने सांगूशी वाटतं. आज मी, माझा भाऊ, आमचं पूर्ण परिवार हे निर्व्यसनी परिवार आहे. तर वडिलांनी दिलेला आत्मविश्वास आणि लहानपणापासून स्वावलंबी राहण्याचे धडे, त्यामुळे जीवनात काहीतरी वेगळं करायचं होतं. आज देशामध्ये 29व्या वर्षी मी भारतातला पहिला पायलट आहे ज्याच्याकडे अमेरिकन, कॅनेडियन आणि इंडियन हे 3 ATPL पायलटचे लायसन्स आहे. बोईंग 737 आणि एअरबस 320 या दोन्ही विमानांवरती सिनियर कॅप्टनची रँक ही माझ्या एकट्याकडेच आहे अख्ख्या देशामध्ये. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांनी केलेल्या कार्याला सलाम आहे. त्यांनी नव्या पिढीसाठी अनेक योजना करून ठेवल्या आहेत. इनडोअर स्टेडियम, बास्केटबॉल कोर्ट, ॲथलेटिक्स कोर्ट, सामुदायिक खेळाडूंचा विमा काढणे, व्यायामशाळेतील विशेष खेळाडू दत्तक योजना राबविणे, मागासवर्गीय, गरीब, आदिवासी खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, तसेच कुस्तीगिरांसाठी मोफत दूध आणि ट्रॅक सूट उपलब्ध करून देणे, मुलांना योग्य आहार देऊन सुदृढ आरोग्य निर्माण करणे, अशा अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे अहोरात्र झटत आहेत. यांचा हा जीवनपट युवा पिढीसाठी एक आदर्श आहे. भगूरच्या या व्यायामशाळेत निरोगी, निर्गसनी, बलदंड युवक निर्माण करण्याचे कार्य अहोरात्र सुरूच आहे. शासनाची कोणतीही मदत न घेता निस्वार्थ हेतूनं सुरू केलेलं हे कार्य प्रसार माध्यमांच्या सहयोगानं जर देशातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले तर गरजू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधेचा लाभ घेता येईल. या कामी शासनानंही ठोस पावलं उचलणं महत्वाचं आहे, ज्यामुळे स्वराज्यासारखे सुराज्याची स्वप्न साकार करणाऱ्या या राजाचा खऱ्या अर्थानं सन्मान होईल.